नमस्कार मित्रांनो, या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवर आपण दररोज नवनवीन नोकरी संदर्भात व्हिडिओ अपलोड करत असतो आणि एक्झामची तयारी करत असतो. मित्रांनो, ही व्हिडिओ या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ लवकर मिळतील. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, भारतात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतदान सक्तीचे करणारे पहिले राज्य कोणते? भारतात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतदान सक्तीचे करणारे पहिले राज्य कोणते? तर ते राज्य आहे गुजरात. पुढचा प्रश्न आहे, सचिन तेंडुलकरला खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? सचिन तेंडुलकर खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? तर तो पद्मभूषण पुरस्कार मिळालेला नाही त्याला, नाही तर बाकी सगळे पुरस्कार मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, केदारनाथ हे ठिकाण टिंबटिंब नदीच्या काठावर आहे. तर केदारनाथ हे ठिकाण मंदाकिनी नदीच्या काठावर आहे, मंदाकिनी नदीच्या काठावर आहे. पुढचा प्रश्न आहे, टंचाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. टंचाई या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर टंचाई म्हणजे कमीपणा आणि विपुलता म्हणजे भरपूर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता क्रियापदचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता क्रियापदचा प्रकार नाही? तर कृदंत हा क्रियापदाचा प्रकार नाही. मित्रांनो, आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, तर लिंकवर जाऊन ॲप डाउनलोड करा. आरोग्य विभागाचा एक्झाम संदर्भाचा ॲप आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन त्या ॲपमध्ये टाकलेले आहेत. तर मित्रांनो, ते ॲप डाउनलोड करून द्या. त्या ॲपचं नाव हिंदी स्टेटस असलं तरी त्याच्यामध्ये ते हिंदी स्टेटसच ॲप आहे, पण ते हिंदी स्टेटस हटवलेले आहे तिथून. आणि ते ॲप हिंदी स्टेटसच होतं, पण तिथं हिंदी स्टेटस काढलेले आहेत. पण तुमच्यासाठी एक महिनाभर फक्त तिथं मी IMP क्वेश्चन देणार आहोत. तर ते मित्रांनो ॲप डाउनलोड करून ठेवा, महत्त्वाचे क्वेश्चन तुम्हाला तिथे मिळतील. काय प्रॉब्लेम आला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये एक क्वेश्चन विचारणार आहोत, त्याचं उत्तर मी सांगणार नाही, तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. तर तो प्रश्न मी थोड्या वेळाने व्हिडिओच्या कुठे पण विचारेन. आपण पुढचा प्रश्न बघूया, टिंबटिंब व टिंबटिंब हवेतील ऑक्सिजन वायू वापरला जातो. त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, श्वसन व ज्वलनासाठी हवेतील ऑक्सिजन वायू वापरला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता घटक हवेचा घटक नाही? खालीलपैकी कोणता हवेचा घटक नाही? तर सल्फर हा हवेचा घटक नाही, तो हवेत मिळत नाही. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड तीन हवेत मिळतात, फक्त सल्फर हवेत मिळत नाही. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायातून विरुद्ध शब्दाचा योग्य पर्याय निवडा. विरुद्ध शब्दाचा योग्य पर्याय निवडायचा आपल्याला. शब्द बघा पाहिजे, फुलणे उमलणे नफा तोटा जल मेघ बोलका बडबडा. तर मित्रांनो, आपल्याला विरुद्धार्थाचा शब्द निवडायचा आपल्याला. तर बघा, नफा आणि तोटा हे फक्त विरुद्धार्थ शब्द आहे, बाकी सगळे समानार्थी शब्द आहेत. फुलणे आणि उमलणे सेमच आहे, जल आणि मग हे सेमच आहे, बोलका आणि बडबडा सेमच, फक्त नफा आणि तोटा विरुद्धार्थ आहेत. पुढचा प्रश्न आहे, असा कोणता पदार्थ आहे जो पाण्यात विरघळत नाही? असा कोणता पदार्थ आहे जो पाण्यात विरघळत नाही? तर त्याचं उत्तर आहे रांगोळी. रांगोळी हा पदार्थ पाण्यात विरघळत नाही, म्हणून ऑप्शन सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वत कोणत्या नावाने ओळखला जातो? सह्याद्री पर्वत कोणत्या नावाने ओळखला जातो? तर तो ओळखला जातो पश्चिम घाट म्हणून सह्याद्री पर्वत ओळखला जातो. मित्रांनो, हे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. हे व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काय प्रॉब्लेम आला कमेंटमध्ये मला सांगा, मी तुमचं उत्तर कमेंटमध्ये लगेच देईन. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये एक क्वेश्चन विचारणार आहोत. मित्रांनो, प्रश्न असा आहे, डेंग्यू हा आजार कोणत्या डासापासून होतो? प्रश्न परत आहे का, डेंग्यू हा आजार कोणत्या डासापासून होतो? मित्रांनो, ज्यांना कोणा ह्या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल त्यांनी मला कमेंटमध्ये पटकन कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच व्हिडिओ बघत राहा आणि ते ॲप डाउनलोड करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल.